या बातमीचे प्रायोजक आहे हुमा गिफ्ट्स मल्टी ब्रँड मोबाईल शोरूम। वाहन चालकास चलन लावून दंड आकारण्यात येणार नाही, उलट ज्यांनी वाहतुकीचे नियम मोडले त्यांना समज देण्यात येणार आहे। वाहन चालकांनी नवीन मोटार वाहन कायद्यांच्या नियमांचं पालन करावं आणि नवीन कायद्यानुसार वाढलेल्या दंडाची रक्कम त्यांना लक्षात आणून देण्यासाठी आज नो चलान डे पाळण्यात येणार आहे। 12 डिसेंबर पासून राज्यात नवीन मोटार वाहन नियमानुसार दंडाची रक्कम आकारली जात आहे, तर ही रक्कम आधीच्या रकमेपेक्षा प्रचंड जास्त असल्यानं अनेक वाहन चालक आणि वाहतूक पोलिसांमध्ये खटके उडताना दिसत आहे। असे खटके उडू नयेत आणि वाहन चालकांनी वाहतूक नियमांचं जास्तीत जास्त पालन करावं यासाठी नो चलान डे ही संकल्पना केवळ ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतच आज राबविण्यात येते। संपूर्ण आयुक्तालयामध्ये नो चलान डे म्हणून आपण आयोजन करत आहोत। त्याचा उद्देश असा आहे की गेल्या 12 तारखेपासून ई चलान मशीनच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये नवीन दंड प्रणालीप्रमाणे दंड स्वीकारलं जात आहे। या नवीन दंडाची प्रक्रिया, त्याचा किती दंड वाढलेला आहे हे बऱ्याच लोकांना माहीत नाही। हे नवीन दंड भरताना किमान त्यांना एक संधी दिली पाहिजे की आपल्याला नवीन दंड भरताना कोणकोणत्या दंड भरायला लागू नये, यासाठी कोणकोणत्या प्रिकॉशन समजून घ्यायला पाहिजे। त्या दृष्टिकोनातून आज दिवसभर ठाणे आयुक्तालयाच्या हातीमध्ये कुठलाही दंड न करता लोकांना अशा स्वरूपाचे मोटर वाहन कायद्याचं उल्लंघन करताना आढळलेल्या लोकांना एकत्रित करून त्यांचं 10 ते 15 मिनिटाचं मोटर वाहन कायद्यासंदर्भातलं समुपदेशन करण्याचा उद्देश ठेवलेला आहे। त्यामध्ये प्रत्येक वाहनचालकाने कोणकोणते डॉक्युमेंट्स आपल्यासोबत ठेवले पाहिजे, त्याचबरोबर आपल्या वाहनावर सध्यापर्यंत किती दंड प्रलंबित आहे आणि हा दंड नवीन दंड लागू नये यासाठी कोणकोणत्या प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजे, याविषयीचा अवेअरनेस कॅम्पेन आम्ही आज दिवसभर साजरा करणार आहोत। त्याचा उद्देश लोकांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून कुणालाही भविष्यात या वाढीव दंडाला सामोर जावं लागणार नाही। हा त्याचा उद्देश 20,000 वाहनांवर आतापर्यंत चलान केलेलं आहे आणि 1,60,00,000 रुपयाचा दंड आकारण्यात आलेला आहे। त्याचं आव्हान काय असेल भविष्यात या नवीन दंड प्रणालीला सामोरं न जाता आपल्याबरोबर ते सर्व डॉक्युमेंट्स हे व्यवस्थित करून घेतले पाहिजेत, अपडेट करून घेतले पाहिजेत आणि वाहन चालकाने मोटर वाहन कायद्याचे कुठल्याही उल्लंघन करू नये या दृष्टिकोनात स्वतःला प्रिपेअर केले पाहिजे, जेणेकरून या नवीन दंडाचा पक्ष आपल्याला बसणार आहे। खास दिवाळी सणानिमित्त हुमा गिफ्ट मोबाईल शोरूमनं आणली आहे ग्राहकांसाठी मोबाईल महोत्सव ही विशेष ऑफर। मोबाईल महोत्सवात प्रत्येक मोबाईल खरेदीवर ग्राहकांना मिळेल आकर्षक गिफ्ट आणि 1,00,000 रुपये जिंकण्याची सुवर्ण संधी। ओप्पो, विवो, रेडमी, वन प्लस, नोकिया, आयफोन, लावा, आयटेल आदी नामवंत कंपनीचे स्मार्टफोन्स ऑनलाईनपेक्षा स्वस्त दरात एकाच छताखाली। या पहा आणि दिवाळीनिमित्त मोबाईल महोत्सवाचा आनंद लुटा। सर्व कंपनीच्या मोबाईलचे लाईव्ह डेमो पाहण्याची संधी। 0% डाऊन पेमेंटवर मोबाईल घेऊन दिवाळी साजरी करा आणि पुढील महिन्यापासून सुलभ हप्त्याने पैसे भरा। बजाज, TVS, IDFC फायनान्स उपलब्ध, तसंच सर्व प्रकारचे ब्रँडेड मोबाईलचे ॲक्सेसरीजही उपलब्ध। आयफोन, MI, वन प्लस, कोडॅक कंपनीचे स्मार्ट TV सुद्धा 0% डाऊन पेमेंटवर उपलब्ध। सर्व डेबिट क्रेडिट कार्डवर up to 5,000 कॅशबॅक। दिवाळीनिमित्त फक्त 299 रुपयात ब्लूटूथ स्पीकर व ब्लूटूथ नेकबँड आणि फक्त 149 रुपयात हेडफोन मिळण्याची खास ऑफर। मग विचार कसला करताय? आजच हुमा गिफ्ट मोबाईल शोरूमच्या दिवाळी मोबाईल महोत्सवाला भेट द्या आणि आपल्या आवडीचे स्मार्टफोन, मोबाईल ॲक्सेसरीज व स्मार्ट TV खरेदी करून आनंददायी दिवाळी साजरी करा। आमचा पत्ता हुमा गिफ्ट मल्टीब्रँड मोबाईल शोरूम, 7 रस्ता हुमा मेडिकल समोर, सोलापूर।